बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत. आता बातम्या पाहूया विस्तारानं. यावर्षी पावसानं चांगलीच ओढ दिली आहे, त्यामुळं जिल्ह्यातील धरणं आणि नद्यातील पाणीसाठा कमालीचा घटलाय. अशा परिस्थितीत धरणातील शिल्लक पाणीसाठा केवळ पिण्यासाठीच वापरला जाईल. नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरून सहकार्य करावं, तसंच सलग 3 दिवस पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलंय. यावर्षीचं मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडं गेलंय. जून महिन्याचा 3रा आठवडा आला तरी पावसाला सुरुवात नाही, त्यामुळे सर्वांचेच डोळे पावसाच्या आगमनाकडे लागलेत. पावसानं दडी मारल्यानं बळीराजाला धडकी भरली आहे. दुसरीकडं कोल्हापूर जिल्ह्यातील धरणं आणि नद्यातील पाणी साठाही कमी झाल्यानं पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज जिल्ह्यातील पाण्याबद्दलची वस्तुस्थिती स्पष्ट केली. धरणातील सध्याचा उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठीच वापरला जाईल, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन रेखावार यांनी केलं आहे. सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे की आपण आपला जवळ उपलब्ध असणारं पाणी अतिशय काटकसरीने वापरणं आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय आता आपण पूर्णपणे टाळला पाहिजे. आपल्याला धरणांमध्ये तलावांमध्ये जे उपलब्ध पाणी आहे त्याचा प्रामुख्याने वापर आता केवळ पिण्याच्या पाण्याच्या उपयोगासाठीच करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सलग 3 दिवस किंवा 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होऊन जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात ओलावा तयार झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहनही जिल्हाधिकारी रेखावार यांनी केलंय. ज्या तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई असेल तिथं टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.